पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय महापालिका पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या मदती इतकीच रक्कम त्यांना आता महापालिकेकडून देखील देण्यात येणार आहे. उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देता येत नसेल तर किमान वस्तुरूपात मदत करावी अशी मागणी केली होती. मदतीसाठी 11,000 रुपयांच्या वस्तू देण्याची मर्यादा 50,000 रुपये करावी असा प्रस्तावही त्यांनी दिला होता. यावर मदतीचा निर्णय झाला नाही त्यामुळे सर्व आपत्तीग्रस्तांनी महापालिकेवर मोर्चा आणला होता. सायंकाळी महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत महापालिकेत पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उपमहापौर डॉक्टर धेंडे यांनी हा विषय चर्चेला आणला. सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, आयुक्त सौरभ राव, सर्व पक्षनेते या बैठकीला उपस्थित होते. आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची भूमिका प्रशासनाने मांडली मात्र त्यात काही नियम आड येत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर याबाबत धोरण मंजूर करून निर्णय घेण्यात येण्याचे सांगितले आहे.